सदर पोलीस ठाणे हद्दीत गोवंश जनावरांची क्रूरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत 8 गोवंश जनावरांना जीवनदान देण्यात आलं. या कारवाईत पोलिसांनी 8 जनावरं, पिकअप वाहन असा 5,80,000 मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी गोवंश जनावरांना गोशाळेत दाखल केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे. 12 रात्री डीबी पथकाला सूचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे PSI निलेश घोगरे, SC दुर्गेश ठाकूर व त्यांची टीम यांनी पेट्रोलिंग दरम्यान एक वाहन चेक केले मंगळवारी पुलाच्या वर. त्याच्यामध्ये बोलेरो पिकअप गाडीमध्ये 8 गोवंश मिळालेले आहे. एकूण त्याचा मुद्देमाल होतो 5,80,000. गोवंश हे गोशाळामध्ये दाखल केलेले आहे, त्यांची काळजी घेण्यात येत आहे. जी बोलेरो पिकअप गाडी आहे ते पोलिसांना जप्त केलेली आहे. त्याच्याबाबत RTO यांना गाडी सस्पेंड करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आलेला आहे. जो आरोपी होते ते सोन बोवळे आणि एक दुसरा आरोपी होता गुरपुळे, यांना अटक करून त्यांचा एक दिवसाचा पोलीस कोठडी सुद्धा मिळवलेली आहे. पुढील तपास सुरू आहे आणि जर यापूर्वी सुद्धा 2 गँग आम्ही गोवंश बाबतच्या 2 गँग नागपूर शहरामधून तळीपार केलेले आहे. यांचा रेकॉर्ड चेक केला असता यांचा रेकॉर्ड नाही आहे. जे जुने गुन्हेगार होते त्यांच्यावर सर्वांवर आम्ही प्रतिबंधक कारवाई केली आहे आणि त्यांच्यावर पण आमचं बारीक लक्ष आहे.